आज राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींची रणधुमाई. राज्यातील 2369 ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान. 130 सरपंचाच्या रिक्त पदासाठीही होणार निवडणूक. विषारी साप घेऊन नशा पुरवणारा एलवी यादव मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत कसा पोहोचला आणि एलवी यादवच्या हाताने आर्थिक का करून घेतली? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका. सोबत फोटो काढणाऱ्या प्रत्येकाची माहिती आपल्याला नसते. एलवी यादव प्रकरणी संजय राऊतांचे आरोप चुकीचे. दीपक केसरकर यांचं वक्तव्य. संजय राऊत ड्रग्ज न घेता ड्रग्ज प्यायल्यासारखी वक्तव्य करतात. संजय राऊत यांच्या एल्विस प्रकरणातील टीकेवर प्रवीण दरेकर यांचं प्रत्युत्तर. मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान बीडमधील जाळपोळ प्रकरणात 25 कोटी रुपयांचं नुकसान. अजित पवारांनी माझ्या डोळ्या देखत मुख्यमंत्री व्हावं. अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी व्यक्त केली इच्छा. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गजानन कीर्तिकर निवडणूक न लढल्यास सिद्धेश कदम उमेदवारी मागतील. रामदास कदम यांचं मोठं वक्तव्य. भाजपा युवा मोर्चा आणि SFIच्या आंदोलनानंतर पुणे विद्यापीठात आंदोलनास मनाई. विद्यापीठ प्रशासनाचा मोठा निर्णय. ललित पाटील प्रकरणानंतर ससूनमधील वार्ड क्रमांक 16 कैद्यांची कारागृहात होणार रवानगी. प्रशासनाचा मोठा निर्णय. नेपाळमधील भूकंपातील मृतांचा आकडा 157. भारताकडून आपत्कालीन मदत क्रमांक जारी.